आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे आहेत तीन नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझे तीन छोटे मित्र माझ्याबरोबर आहेत ज्यांचं नाव आहे सोहम गौतमी आणि वेदांती. तुम्ही तिघांनी मला एक एक टोकन याच्यातलं काढून द्या. सोहम एक, गौतमी दोन आणि आता वेदांती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 68. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 92. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 55. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आपले तिन्ही स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जयश्री अवघडे. बर, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. आणि घरी कोण कोण असतं? मुलं आहेत तीन आणि मिस्टर. बर, किती मुलं आहेत? तीन मुलं आहेत. बर, दोन मुलं एक मुलगी. दोन मुलं आणि एक मुलगी. मग मुलीचा त्रास जास्त असतो का मुलांचा? मुलांचा नाही त्रास, काही मुलीचा असतो. जगातली पहिली आई जिला मुलगी त्रास देते. काय मुलगी त्रास देते? काहीच नाही, मुलगी त्रास नाही देत. बर, मग मुलं त्रास देतात का? कोणीच त्रास देत नाही. कोणीच देत नाही. बर, आता सगळ्यांना समोर सांगितलेलं यांनी कोणीच त्रास देत नाही. बर, मला सांगा खरेदीला बाहेर जाता कोण असतं बरोबर? मिस्टर. मिस्टर असतात. मुलं येतात बरोबर? कधीच नाही. त्यामुळे मिस्टर बरोबर असले तर खरेदी एकदम जमते तुम्हाला. छान. आज आलेच बरोबर? नाही आलेले. असो, या राऊंड मध्ये तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची आहे. बघूयात कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? वैशाली इंदुरा पाडवे. हा, तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. आणि मिस्टर? शेती करता. शेती व्यवसाय. मग तुम्ही शेतामध्ये जाता? हो, जाते. जाता. घरी कोण कोण असतं? दोन मुली. हा. आणि मिस्टर आणि मी, आम्ही चौघे असतो. चौघे जण. मुली केवढ्या आहेत? एक आत्ता 12वी पास झाली, एक 10वी ते. बर, म्हणजे दोन दोन बोर्ड होती. हो, मी आता एक 10वीत गेली, एक 12वी पास झाली. बर, मग काय त्यांचं स्टेशनरीचं सगळं साहित्य कोण आणतं? मी मिस्टर. बर, मग मिस्टर जातात कधी बाहेर खरेदीला? नाही, आम्ही दोघं गेलो तर दोघं जातो. गेलं तर दोघं. सगळेजण काय जोडीनच खरेदीला बाहेर जातात काय? मला कळत नाहीये. पण आता ते बरोबर आलेत का? नाही आलेले. मुली आलेत बरोबर. मुली आलेल्या आहेत. मग आता मुलींबरोबर खरेदी करणार? एकटीच करणार आहेत. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? आकाश दळवी. आकाश, तू काय करतोस? बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला. कुठलं कॉलेज? किसनवीर कॉलेज. किसनवीर. बरं, किसनवीर पाचगणी रोडला आहे ना? हो, पाचगणी रोडला आहे. मग आता इथून रविवार पेठेतून तिकडे जाताना खूप लांबचा प्रवास आहे? जास्त लांब नाही, थोडस लांब आहे. थोडस लांब आहे. थोडस लांब म्हणजे? थोडस म्हणजे चालतच जातो ना. चालत जातो. बर, मग चालत जाताना काय गमती जमती घडतात? मित्रांबरोबर घडतात. मित्रांबरोबर. मैत्रिणींबरोबर घडत नाहीत? मैत्रिणी नसतात बरोबर. मैत्रिणी नसतात बरोबर. का? कॉलेजवर गेल्यावर असतात. कॉलेजवर गेल्यावर असतात. कॉलेजवरचा अड्डा कुठला? अड्डा म्हणजे कॉलेजच्या समोर कॅन्टीन आहे. हा, तिथेच. मग सगळे मित्र मैत्रिणी एकत्र जमतात तिथेच. बर, इतर काही छंद वगैरे? छंद म्हणजे पोहण्याचा छंद आहे, बाकी काय नाही. पोहण्याचा छंद आहे. मग आता काय महापुराची वाट बघतोस? महापुर यायला नको आहे. यायला पाहिजे ना? यायला पाहिजे. बर, बघूया तुझ्या या सगळ्यांची छंदाची पूर्तता तर होईलच पण या राऊंड मध्ये तू कसा खेळतोस ते मला बघायचं आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला खरेदीचं साहित्य देणार आहे. या साहित्याची तुम्हाला खरेदी करायची आहे मी सांगेल त्या बजेट एवढी. जर तुम्ही अचूक खरेदी केलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुम्हाला ही खरेदी करायची आहे एका मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 891 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता 3:30. चला. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता खरेदीची टोटल करूयात.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ती. अवघडे मावशी यांनी केलेली खरेदी आहे 479 रुपयांची. आकाशने केलेली खरेदी आहे 701 रुपयांची. आणि पाडळे वहिनींनी केलेली खरेदी आहे 988 रुपयांची. आपल्या 891 बजेटच्या जवळ पोहोचलेल्या आहेत पाडळे वहिनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही सगळी खरेदी. अभिनंदन वहिनी. थँक यू. पहिल्या राऊंडला सुद्धा पाडळे जिंकल्या होत्या, त्या तुमच्या कोण? जाऊबाई लागतात. जाऊबाई. अरे बापरे, आता दोघी दोघी जावा. आता काय खेळतात बघूयात. जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, आमच्या बागेत नवल मोठं, अर्धा बगळा अर्धा पोपट म्हणजे काय?